प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑनलाईन प्रणालीचा फज्जा उडाला असून अनेक वाहनधारकांचे परवाने पेंडिंग असल्यामुळे ऑनलाईन प्रणाली बंद करण्याची मागणी करण्यात येते. महाराष्ट्रात सर्वात पहिलं ऑनलाईन RTO कार्यालय होण्याचा मान मिळालेल्या औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात आता याच ऑनलाईन प्रणालीचा त्रासच जास्त होत आहे. शिकाऊ परवाना मिळवण्यासाठी दिलेल्या परीक्षेत पास झालेल्या शेकडो वाहनधारकांचे परवाने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देखील अनेक महिन्यांपासून पेंडिंग आहेत. तसे 166 पेंडिंग उमेदवारांची यादी कार्यालयात लावण्यात आली आहे. परवाना पेंडिंग का आहे याची माहिती ना उमेदवारांना आहे ना परिवहन अधिकाऱ्यांना. ही ऑनलाईन प्रणाली वाहनधारकांसाठी डोकेदुखी झाली असून कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यानं हा सर्व गोंधळ होत आहे. ही ऑनलाईन पद्धत बंद करून जुन्या पद्धतीनं कार्यालयाचा कारभार करण्यात यावा अशी मागणी प्रगती चालक मालक वाहन संघटनेचे सचिव दीपक संभेराव यांनी केली आहे. RTO कार्यालयामध्ये जी जुनी सारथी होती ती सारथी बंद पडून नवीन सारथी येण्याची म्हणून आलेली आहे. त्याच्यामुळे जे आपल्या औरंगाबाद शहरात RTOमधून खेडेपाडा गावातून शहरातून जे लोक येतात त्यांचे खूप लर्निंग लायसन खूप पेंडिंगमध्ये पडलेले आहे. त्या लोकांना येऊन खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि लर्निंग लायसन्स वेळेवर भेटत नाही. कर्मचाऱ्यांची अपुरता आहे त्यांच्याकडे आणि त्याच्याशिवाय बॅच ट्रान्सपोर्ट लायसन्सचा पण मुद्दा त्यांच्या हातात होत नाही. तरी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन ज्या लोकांच्या समस्या त्यांनी तरी सोडून देण्यात यावी यांना एमसनच्या माध्यमातून नम्र विनंती. आमची हीच विनंती होती संघटनेकडून की अगोदर औरंगाबाद RTO ऑफिस जिल्ह्यामधले जे काम आहे एक तर इथं मेट्रो सिटी झालेली आहे, वाहनाची संख्या वाढलेली आहे, कर्मचारी संख्या फार कमी आहे. आम्ही वेळोवेळी ट्रान्सपोर्ट कमिशनरला पण निवेदन दिलेलं आहे की इथं संख्या कमी आहे म्हणून तुम्ही भरती करावी, परंतु आजपर्यंत भरती झालेली नाही आहे. त्यामुळे इथं भरती कमी असल्यामुळे अगोदरचेच कामं पेंडिंग होते, ते कामं न करता परत ही ऑनलाईन सेवा लादल्या गेल्यामुळे इथे जम्पिंग झालेली कामाची आणि कर्मचाऱ्यांना तर काहीच सुचत नाही काम कसं करावं म्हणून.